मी स्वतः दिल्लीला गेला होता. दिल्लीचं तुम्ही काम सुद्धा पाहिलेलं होतं, तिथे शाळा पाहिलेल्या होत्या. आज निकाल लागलेला आहे आणि जवळपास विक्रमी बहुमत पुन्हा एकदा मिळालंय. 56 पेक्षा पुढे जास्त जागांवर आघाडी आहे. कशा प्रकारे बघता निकाला? मी याच्याकडे बघत असताना सत्याचा विजय त्या ठिकाणी झालेला आपण बघितला, विकासाचा विजय झालाय. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं होतं आपली, त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल साहेब असेल, सिसोदिया साहेब असेल, इतर त्यांचं मंत्रिमंडळ असेल, आरोग्यावर चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. लाईटच्या बाबतीत सुद्धा त्यांचं काम लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने उचललं होतं. आणि त्याच्यामध्ये जर छोटे मोठे लायसन्सेस असतील, कुठं काय गरज असेल, तेही त्यांना फार सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत होत्या. लोकांचा विचार हा आपली चांगल्या पद्धतीने केला होता. दिल्लीमध्ये आप निवडून आली, एकतर मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, आणि तिथल्या लोकांना सुद्धा अभिनंदन करतो. काही BJP ज्या पद्धतीने काही गोष्टी रंगवल्या होत्या, तिथं 12 मुख्यमंत्री BJP तिथं गेले होते. महाराष्ट्रातले पण माजी मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. 600 पेक्षा जास्त मुख्य पदाधिकारी BJP हे दिल्लीमध्ये जाऊन बसले होते. आदरणीय शहासाहेब सुद्धा त्या ठिकाणी होते. मोठ्या मोठ्या रॅली झाल्या. काही लोक म्हणतात पैशाचा वापर हा मोठ्या प्रमाणात झाला, तरी सुद्धा तिथल्या असणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी कौल हा आपच्या बाजूने दिला, म्हणून माझ्यासारखेला त्या ठिकाणी नक्कीच आनंद वाटतो. राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला भाजपने, मात्र त्याला लोकांनी दाद दिली नाही, स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं. किती महत्वाचं असतं अशा स्थानिक निवडणुकांमध्ये अशा प्रकारचा रिझल्ट येणं किंवा अशा प्रकारचा ट्रेंड सुरू नाही? एक कसं झालंय की लोकसभेमध्ये कौल हा लोकांनी BJP बाजूली दिलेला आपण सर्वांनी बघितलं, अनपेक्षित होत. पण कदाचित त्यावेळेस बघत असताना ते केंद्र सरकारचे जे धोरण आहे, जेव्हा लोकसभा इलेक्शन होत होतं त्याच्या काही महिन्यांपूर्वीच आपल्या देशावर हल्ला झाला होता, लोक भावनिक होते. पण त्या भावनिकेचा फायदा त्यांनी इलेक्शनच्या माध्यमातून तिथे घेतला, त्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात. आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी जे काही निर्णय येत्या काळामध्ये त्यांनी घेतले होते त्याच्या बाबतीत जास्त बोलण्यात आलं. पण लोकांना काय पाहिजे असतं की तिथं रोड चांगले असावे, त्यांना सेवा मिळावी, त्यांना राज्य सरकारकडनं, नाही तर तिथं युनियन टेरिटरी आहे, राज्य सरकारकडनं त्यांना एज्युकेशनच्या बाबतीत योग्य निर्णय घेतले जावेत, आरोग्याच्या बाबतीत. त्यामुळे ज्यांना दैनंदिन जीवनाचे जे विषय असतात हे लोकल इलेक्शनच्या मदतीनेच सुटू शकतात, आणि तिथं लोकांनी योग्य असा निर्णय घेतला. हे महाराष्ट्रात पण झालेलं आपण सर्वांनी बघितलंय. अनेक लोकांना अहंकार होता, आत्मविश्वास खूप मोठा होता की तिथं 220 पेक्षा जास्त त्यांच्या सीट येतील, पण तसं झालेलं आपण बघितलं नाही. चुकीचे निर्णय हे घेतले गेले आणि त्या प्रकारे तिथं लोकांनी कौल हा त्यांच्या विरोधात दिलेला आपण BJP विरोधात दिलेला बघितलं, आणि तशीच गोष्ट ही दिल्लीमध्ये झाली. एक तर महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची सुरुवात झाली ती त्यानंतर होणाऱ्या अनेक राज्यामध्ये जो काही कौल आपण बघितला तो BJP विरोधात आपण बघितला. दिल्लीमध्ये सुद्धा कौल हा आहे त्या सरकारच्या बाजूली, म्हणजे आपच्या बाजूली आपण बघितला. पुढे येणारे इलेक्शन म्हणजे उत्तर प्रदेशचं मोठं इलेक्शन असणार आहे आणि वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन आहे. हे दोन इलेक्शन BJP अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तिथं ते काय करतील, कुठल्या लेवलला जातील हे आज आपल्याला सांगता येणार नाही. पण मला एकच सांगायचं, तिथं जे काही लोकल पार्टीज असतील, म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दीदीची पार्टी आहे आणि तिथं UPमध्ये बघितलं काँग्रेस आणि इतर काही पार्टी आहेत, त्यांनी एकत्रित येऊन एकत्रित BJP विरोधात जर लढलं तर त्यांची एकत्रित येणारी ताकद ही खूप मोठी आहे. लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कदाचित ते समीकरण बसलं नसलं तरी तिथं असणाऱ्या पदाधिकारी SP असू द्या नाहीतर आपल्या BSP असू द्या, त्यांनी ते ज्या काही गोष्टी झाल्या ते समीकरण फार वेगळं होतं. दिल्लीचं इलेक्शन म्हणजे केंद्र सरकारचं इलेक्शन वेगळं होतं, तेच समीकरण परत एकदा जर आपण UPमध्ये बघितलं तर योग्य असा निर्णय हा UPमध्ये होईल असं मला वाटतं. उल्लेख केला नाही आता हे बघा, तिथं दोन फरक असेल की मी पुन्हा येईल. तुम्ही व्यक्तिगत तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही बोलत असाल तर त्याला लोक अहंकार होतात, पण मी पुन्हा येईल जेव्हा तुम्ही क्रेडिट हे सर्वसामान्य लोकांना देता आणि तिथं सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही एखादं इलेक्शन लढता,
त्याचा वेगळा अर्थ निघतो. मी त्या अर्थाने त्या ठिकाणी त्याचं समर्थन करेल, पण अहंकाराला समर्थन मी सोडा सर्वसामान्य लोक सुद्धा करत नाहीत. दादा, काँग्रेसच्या पराभवाची जशी चर्चा होतीये भाजपच्या, तशी काँग्रेसच्या पण होतीये. आणि चर्चा अशी आहे की जशी महाराष्ट्रात काँग्रेसला शरद पवार मिळाले तशी दिल्लीत मिळाली नाही. हे बघा, काही प्रमाणात जेव्हा लढत होत असते तेव्हा सत्तेत असणारी पार्टी ही आप होती आणि बीजेपी ही केंद्र सरकारमध्ये मोठ्या संख्येने आली, त्यामुळे लढत होत असताना चर्चा ह्या दोघांचीच जास्त होती. आणि तिथं सगळ्या पार्टींनी जे पडतात म्हणजे ज्यांना यश येत नाही त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे की आपलं संघटन आहे का. आणि कधीकधी त्या ठिकाणी समजा जर पॉलिसी स्ट्रॅटेजी अशी नीट बसून जर चर्चेत केली नसेल तर मग त्याला यश मिळत नाही. काँग्रेसच्या बाबतीत काही ठिकाणी हे झाल्यासारखं आपल्याला दिसतंय, पण तरीसुद्धा काँग्रेसकडे नेते आहेत, त्यांच्याकडे अभ्यासू लोक पण आहेत. फक्त संघटन हे जसं काँग्रेसली करावं लागेल तसं राष्ट्रवादीला सुद्धा करावं लागेल. संघटनावर लक्ष देणं हे या पार्टींसाठी खूप महत्त्वाचं पुढच्या काळामध्ये ठरेल.